नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीनच्या उत्पादनामध्ये स्थैर्य आणण्यासाठी दरवर्षी 3 ते 4 वाणांची लागवड करणं आवश्यक आहे. आपल्या विभागासाठी ज्या वाणांची शिफारस करण्यात आलेली आहे त्यातून 3 ते 4 वाणांची निवड करून बियाण्याची उपलब्धता पेरणी अगोदरच करून ठेवावी. पेरणीसाठी किमान 70% उगवण क्षमता असलेलं बियाणं आवश्यक आहे. पेरणीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणींनी विकसित केलेलं MAUS 71 म्हणजे समृद्धी, MAUS 158 किंवा MAUS 162 किंवा MAUS 712 किंवा MAUS 725 किंवा MAUS 731 यापैकी सुधारित वाणांचा वापर करू शकता. त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेल्या DS 228 म्हणजेच फुले कल्याणी, DS 344 म्हणजेच फुले अग्रणी, KDS 726 म्हणजेच फुले संगम, KDS 753 म्हणजेच फुले किमिया, KDS 992 म्हणजेच फुले दुर्वा यापैकी कोणताही वाण आपण लागवड करू शकता. त्याचबरोबर डॉक्टर PDKV अकोला यांनी विकसित केलेल्या AMS 1001 म्हणजेच PDKV येलो गोल्ड या नावाने हा वाण मिळू शकतो. AMS 139 म्हणजेच PDKV अंबा, JNKKV जबलपूरने विकसित केलेल्या JS 335, JS 9305, JS 9752, JS 2029 आणि JS 2616 हे सुद्धा आपण वाण वापर करू शकता. त्याचबरोबर आगरकर संशोधन संस्था पुणे यांनी विकसित केलेल्या MACS 1188, MACS 1281 इत्यादी वाणांचा वापर आपण करू शकता. शेतकरी मित्रांनो, यापैकी कोणताही आपल्याला जो योग्य वाटेल तो वाण आपण आपल्या शेतामध्ये लागवड करू शकता. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाला पेरणी करताना खतं देणं गरजेचं असतं, कारण खतं दिल्यापासून खतं पिकांना लागू होण्यासाठी 25 ते 30 दिवसांचा कालावधी लागत असतो. त्यामुळे सोयाबीन पिकाची पेरणी करत असताना पेरणीबरोबर खत देणं अतिशय आवश्यक असतं. सोयाबीन पिकाला नायट्रोजन खूप कमी प्रमाणात लागतो, कारण हवेतील नायट्रोजनचा वापर हे सोयाबीन पीक करत असतं. सोयाबीन पिकाला पेरणीबरोबर 12-32-16 किंवा 14-35-14 किंवा 10-26-26 एकरी 1 ते 1.5 बॅग आपल्याला द्यायचा आहे. त्याचबरोबर पेरणीबरोबर सल्फर 8 ते 10 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचा आहे. दर 2 ते 3 वर्षांनी शेणखत देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेतकरी जर DAP 20:0:13 सुपरफॉस्फेट वापरत असतील तर आपल्याला MOP म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश 10 ते 15 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये देणं गरजेचं आहे पेरणीबरोबर. शेतकरी मित्रांनो, पिकांच्या गरजेनुसार खतं वापरली तरच आपलं उत्पन्न वाढत असतं. सोयाबीन मुळावर गाठी असलेलं पीक आहे, युरियाचा वापर या पिकाला जास्त आपल्याला करायचा नाही. शेतकरी मित्रांनो, ज्या जमिनीमध्ये सोयाबीनची वाढ जास्त होते त्या ठिकाणी सिंगल सुपरफॉस्फेट 3 ते 4 बॅग अधिक म्युरेट ऑफ पोटॅश 20 ते 25 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचं आहे. मध्यम वाढ होत असणाऱ्या जमिनीमध्ये आपण 12-32-16, 14-35-14 किंवा 10-26-26 प्रति एकर 1 बॅग द्यायची आहे. त्याचबरोबर सल्फर हे आपण 8 ते 10 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचं आहे, किंवा सल्फा बूस्टर जर घेतलं तर 2 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचं आहे. ज्या जमिनीत सोयाबीनची वाढ कमी होते अशा जमिनीमध्ये 20:20:13 किंवा 24:24:08 प्रति एकर क्षेत्रामध्ये 1 बॅग द्यायची आहे. सोयाबीन पिकाला सल्फर दिल्यानंतर खूप चांगला रिझल्ट आपल्याला दिसतात, त्यामुळं सल्फर हे आपल्याला द्यायचं आहे. सल्फरच्या वापरामुळं तेलबिया पिकामध्ये तेलाचं प्रमाण वाढत असतं, दाना टपोरा होण्यासाठी मदत होत असते, त्यामुळं आपलं उत्पन्न वाढण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाला रासायनिक खत मात्रा देण्यासाठी वेगवेगळे पर्याय सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतात. प्रति एकर क्षेत्रामध्ये लागवडीबरोबर आपण युरिया 16 किलो देऊ शकता. त्याचबरोबर 10-26-26-50 किलो म्हणजेच 1 बॅग सिंगल सुपरफॉस्फेट ही 1.5 बॅग देऊ शकता. त्याचबरोबर दुसरा पर्याय असा आहे की युरिया 5 ते 6 किलो, त्याचबरोबर अधिक 12-32-16-75 किलो म्हणजेच 1.5 बॅग अधिक सल्फर हे 8 किलो. तिसरा पर्याय असा आहे की युरिया 25 किलो अधिक सिंगल सुपरफॉस्फेट 150 किलो म्हणजेच 3 बॅग अधिक म्युरेट ऑफ पोटॅश हे 20 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचा आहे. चौथा पर्याय युरिया 5 ते 6 किलो अधिक DAP हे खत 50 किलो म्हणजेच 1 बॅग अधिक MOP 20 किलोग्रॅम अधिक सल्फर 8 किलोग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचा आहे. पाचवा पर्याय 15-15-15 हे खत 80 किलोग्रॅम अधिक सिंगल सुपरफॉस्फेट 75 किलोग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये आपल्याला द्यायचं आहे लागवडीबरोबर.
त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, रासायनिक खत मात्र आपण देत असतोच, तर त्याबरोबर आपण रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळण्यासाठी रासायनिक खत, सूक्ष्म अन्नद्रव्य, बुरशीनाशक, कीटकनाशक यांचे मिळून 2 ते 3 फवारण्या घेतल्या तरी आपल्याला भरपूर चांगला रिझल्ट आपल्या पिकामध्ये पाहायला मिळतो. शेतकरी मित्रांनो, वाढीच्या अवस्थेमध्ये आपण NPK विद्राव्य खत 19-19-19 हे 100 ग्रॅम अधिक RCF कंपनीचं मायक्रोला 40 मिली अधिक M45 हे बुरशीनाशक 30 ग्रॅम अधिक प्रोफेक्स सुपर 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करा. त्याचबरोबर फुलांची सुरुवात झाल्यानंतर 12-61-0 NPK विद्राव्य खत 100 ते 125 ग्रॅम अधिक RCF कंपनीचं मायक्रोला 30 ते 40 मिली अधिक 22-3 हे बुरशीनाशक 30 ग्रॅम अधिक प्रोफेक्स सुपर हे 30 मिली कीटकनाशक प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करा. त्याचबरोबर फुलामधून शेंगेमध्ये रूपांतर होताना आपण 0-52-34 NPK विद्राव्य खत 150 ग्रॅम अधिक RCF कंपनीचं मायक्रोला 30 ते 40 मिली अधिक साफ हे बुरशीनाशक 30 ग्रॅम अधिक प्रोफेक्स सुपर 30 मिली किंवा प्रोक्लेम 8 ग्रॅम किंवा फेम हे कीटकनाशक 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे. त्याचबरोबर आपल्या सोयाबीन पिकाचा दाणा टपोरा होण्यासाठी, दाण्यामधील तेल वाढण्यासाठी, मोठा होण्यासाठी NPK विद्राव्य खत 0-0-50 200 ग्रॅम अधिक RCF कंपनीचं मायक्रोला 30 ते 40 मिली अधिक साफ हे बुरशीनाशक 30 ग्रॅम अधिक कीड असेल किंवा अळीचा काही अटॅक असेल तर प्रोफेक्स सुपर 30 मिली किंवा प्रोक्लेम 8 ग्रॅम किंवा फेम 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, या साध्या साध्या फवारण्या आहेत, परंतु याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. आपण फवारणी केल्यानंतर आपल्याला सुद्धा आश्चर्यकारक रिझल्ट पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, जे स्प्रे आपल्याला सांगितलेले आहे ते खूप स्वस्तामध्ये आपल्या फवारण्या होणार आहेत, परंतु याचे रिझल्ट हे अप्रतिम असणार आहेत. आपल्याकडे जर समजा 5 एकर क्षेत्र असेल तर या पद्धतीनं 1 एकर तरी कमीत कमी करून पहा आणि रिझल्ट आपल्याला स्वतःला समजून येईल. शेतकरी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. शेतीविषयक कोणतीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटर 1800-181-1551 टोल फ्री क्रमांक 6 ते 10 सुरू असतो, दररोज चालू आहे. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद.